गुड मॉर्निंग फ्रेंड्स, काल मी तुम्हाला होमवर्कसाठी एक दोन प्रॉब्लेम दिले होते, त्यापैकी हा एक आहे। तर मी कालच हा प्रॉब्लेम घेणार होतो, पण मला वाटला हा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यावर, तर ठीक आहे, हा काही झालेला नाही। अशाच प्रकारे तुम्हाला पुन्हा होमवर्कला देईल, ते अवतर मी सॉल्व करून देतो, ठीक आहे। तर पहा, सोल्युशन आता आपण काय करायचं आहे, याला आपण एक्स ग्रेन करूया, याला वाय ग्रेन करूया, आणि त्याच्यानंतर इथं साईन दिलेले आपण तिथं कॉस काढू, इथं कॉस दिलेले साईन काढूया, आणि नंतर काही फॉर्म्युले यूज करून आपण त्याला प्रूव करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे। बघा, लेट एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स 3/5, देअरफोर साईन एक्स इज इक्वल टू 3/5, ठीक आहे। आता साईन एक्स आपल्याला कॉस एक्स करायचं, तुम्हाला सांगितलं एक फॉर्म्युला आहे बघा, तो फॉर्म्युला यूज करून आपण कॉस एक्स करू शकतो। बघा, कॉस एक्स इज इक्वल टू अंडर रूट 1 - साईन स्क्वेअर एक्स, ठीक आहे। हा फॉर्म्युला मी याच्या अगोदर यूज केला होता, आणि तो कसा आलेला आहे, कुठल्या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला डिराईव्ह केला तुम्हाला सांगितलं होतं, तो आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, ह्या फॉर्म्युल्यावर डिराईव्ह केला हा फॉर्म्युला, ठीक आहे। आता पहा, 1 - साईन एक्स व्हॅल्यू किती आहे, 3/5 इथं स्क्वेअर अंडर रूट 1 - 3 स्क्वेअर काय तो 9, 5 = 25, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर 25 - 9 divided by 25, 25 - 9 = 16 / 25 = 4/5, ठीक 12/13, ठीक आहे। किंवा हे अगोदर लिहिले तरी चालते, नंतर एक्स नंतर लिहिले तरी चालते, ओके। तर पहा, हे इकडे जर आलं तर काय होईल, कॉस वाय इज इक्वल टू 12/13, इथं कॉस पाय आहे, आपल्याला साईन वाय काढायचं आहे, ठीक आहे। लक्षात घ्या, इथं व्हेरिएबल जे आहे एक्स आहे, इथं वाय आहे, या दोन्हीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही। साईन y इज इक्वल टू अंडर रूट 1 - त्या फॉर्म्युल्यावरून डिराईव्ह केला 1 - कॉस स्क्वेअर y, ओके, अंडर रूट 1 - 12/13 होल स्क्वेअर, ठीक आहे। आता पहा, 1 - 12 चा स्क्वेअर काय 144, आणि 13 चा 169, ठीक आहे। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 169 - 144 / 169, ओके। आता याची वजाबाकी जर केली तर पहा, 169 - 144, 9 × 4 = 5, 6 × 4 = 0, 25, अंडर रूट 25 / 169 = √5/13, हे कळालं आपल्याला, साईन वाय, ठीक आहे। आपल्याकडे जागा कमी, पण इथं आपण सॉल्व करूया, फर्स्ट स्टेप खाली होती। आता पहा, इथं साईन ए, आपण साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे, पहा, साईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू, ठीक आहे, काय आहे इथं, साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय। साईन एक्स व्हॅल्यू इकडे पाहिजे का, साईन एक्स व्हॅल्यू इकडे 3/5 इंटू कॉस वाय 12/13 प्लस कॉस एक्स 4/5
फाइव इंटू साइन बाय फाइव बाय थर्टी ठीक है। आता याचं याचं मल्टिप्लिकेशन केलं 12 × 12 = 36 ठीक आहे। 36 डिवाइडेड बाय 13 = 65 प्लस 5 × 20 20 / 65 आता छेदामध्ये 65 कॉमन आलेला आहे आपण डायरेक्ट ती बेरीज करू शकतो म्हणजे 36 + 20 / 65 याची बेरीज किती होते 36 आणि 20 ची 56 / 65 ठीक आहे। तर पहा आता मी खाली न लिहिता हे मोडून घे पुढे प्रोसिड करतो बघा। बघायला तर साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 56 / 65 ठीक आहे। साइन जर इकडे गेलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन इनवर्स 56 / 65 पण एक्स काय घेतलेलं आपण साइन इनवर्स 3/5 प्लस वाय किती घेतलेलं काय घेतलेलं आपण कॉस इनवर्स 12 / 13 ठीक आहे। इज इक्वल टू साइन साइन इनवर्स 56 / 65 तर पहा अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता। बऱ्याच वेळेस आता ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन जो आहे जवळपास मला वाटते 2013 सिलेबस पासून आहे तर तेव्हापासून एक 2-3 वेळेस तरी हा प्रॉब्लेम आला होता बोर्डसाठी महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे ते ओके। आता आपण याच्या नंतरचा प्रॉब्लेम जो की तुम्हाला काल होमवर्कला दिला होता तो पाहूया। Prove that काल जो तुम्हाला प्रॉब्लेम दिला होता तो कुठला था ओके कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू 5/2 ठीक है। 3/5 आणि 4/5 ओके। आता मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही रेग्युलर मेथड ना काल सांगितलं तुम्हाला हिंदी कसं सॉल्व करायचं ते तुम्ही एकतर रेग्युलर मेथड ना सॉल्व करा किंवा दुसरी एक मेथड आहे त्याने तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे। आपण रेग्युलर मेथड ना सॉल्व करण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर मी पुन्हा एक मेथड आहे त्याने सॉल्व सोल्यूशन रेगुलर मेथड ना आपल्याला सॉल्व करायचं असेल समजा याला आपण एक्स ग्रेड धरलं याला वाय ग्रेड धरलं पण ह्या ज्या व्हॅल्यू आहे बघा 3/5 आणि 4/5 याचे कुठलेही म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू नाही जसे की आता कॉस इनवर्स 1/√2 इज इक्वल टू 5/4 आहे तसल्या काय व्हॅल्यू नाही त्याच्यामुळे आपल्याला गृहित धरून काही काढता येणार नाही त्याच्यामुळे आपण दुसरी एक मेथड आहे ती पाहूया ठीक आहे। पाहता इथं आपल्याला दिले कॉस इनवर्स 3/5 लेट एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/5 ठीक आहे। पहा दिअर फोर कॉस एक्स इज इक्वल टू 3/5 ठीक आहे। आता साइन करूया आपण साइन एक्स इज इक्वल टू आता जस्ट आपण फॉर्म्युला यूज केलाय 1 - cos² x
अंडर रूट वन माइनस थ्री डिवाइडेड बाय फाइव होल स्क्वायर, वन माइनस नाइन डिवाइडेड बाय ट्वेंटी फाइव, क्रॉस मल्टीप्लीकेशन करूया, ट्वेंटी फाइव माइनस नाइन डिवाइडेड बाय ट्वेंटी फाइव, नंतर ट्वेंटी फाइव नाइन गेले सिक्सटीन डिवाइडेड बाय ट्वेंटी फाइव इज इक्वल टू फोर बाय फाइव, थीटा आलं साइन एक्स, ठीक आहे. तर पाहत आपण एक्स इज इक्वल टू आपण याला साइन इनवर्स फोर बाय फाइव लिहू शकतो, का याच्यावरून साइन जर पलीकडे गेलं तर एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स फोर बाय फाइव, पण आपण एक्स काय धरलेलं आहे कॉस इनवर्स थ्री बाय फाइव, ओके. देअरफोर एक्स ची व्हॅल्यू ठेवली आपण कॉस इनवर्स थ्री बाय फाइव इज इक्वल टू साइन इनवर्स फोर बाय फाइव, ठीक आहे. म्हणजे पहा कॉस इनवर्स थ्री बाय फाइव च्या ऐवजी आपल्याला साइन इनवर्स फोर बाय फाइव लिहिता येईल, ठीक आहे. तर हे घेऊया आपण, देअरफोर एल एक्स एस इज इक्वल टू कॉस इनवर्स थ्री बाय फाइव प्लस कॉस इनवर्स फोर बाय फाइव, ओके. आता कॉस इनवर्स थ्री बाय फाइव जे आहे त्याला आपण असं लिहू शकतो साइन इनवर्स फोर बाय फाइव प्लस कॉस इनवर्स फोर बाय फाइव. आता तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर इनवर्सच्या नंतर जे ब्रॅकेट मध्ये आहे फोर बाय फाइव फोर बाय फाइव आहे, तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेट मध्ये सिन्स साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, ओके. देअरफोर एल एच एस इज इक्वल टू पाय बाय टू, पाय बाय टू सारखं दाखवतो इज इक्वल टू आर एच एस, ओके. देअरफोर कॉस इनवर्स थ्री बाय फाइव प्लस कॉस इनवर्स फोर बाय फाइव इज इक्वल टू पाय बाय, ओके. अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता बघा, बऱ्याच जणांना सॉल्व केला असेल, होमवर्कचा प्रॉब्लेम होता, ओके. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम पाहूया आपण, तुम्ही हे लिहून घ्यायचे प्रॅक्टिस करायचे त्याचे पर्याय. सर्व प्रोजेक्टचे प्रॉब्लेम आहेत आणि एक काय एक्सरसाइज मधले तीन चार प्रॉब्लेम आले बघा आणि चॅप्टर पण संपलाय. तर आजच नाही पण उद्या एक व्हिडिओ टाकतो मी आणि हा चॅप्टर संपला असं मी क्लिअर करतो, ठीक आहे. सोपे सोपे खूप सोपे प्रॉब्लेम आहेत बघा, टॅन इनवर्स वन बाय टू प्लस टॅन इनवर्स वन बाय थ्री इज इक्वल टू पाय बाय फोर. ठीक आहे, पाहत आपण गणित धरून सॉल्व नाही, इथं वन बाय थ्री आलेले त्याच्यामुळे नाही करणार. पहा लक्षात घ्या, जर समजा आपल्याला डायरेक्ट या व्हॅल्यू कुठं जर करायचे असतील तर तुम्हाला इथं नंबर जे येणारे आहेत हे नंबर जे आहे समजा तर त्याच्या व्हॅल्यू आपल्याला पाच पाहिजे. जसं की आता साईन थर्टी म्हणजे साईन पाय बाय सिक्स व्हॅल्यू किती आहे, वन बाय टू आहे असं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्हाला लगेच प्रॉब्लेम पाहिल्याबरोबर लक्षात येईल की त्या लेवलच्या व्हॅल्यू आहेत, जसं की पहा मी त्या व्हॅल्यू सांगतो तुम्हाला, तसल्या जर व्हॅल्यू जर असतील समजा तर त्यावेळेस तुम्हाला त्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून ते कॅल्क्युलेशन करून हे प्रूव्ह करता येईल. पण जर तसं नसेल, तसे व्हॅल्यू नसेल बघा, कशा जसं की झिरो वन बाय टू त्याच्यानंतर
वन बाय अंडर रूट टू अंडर रूट थ्री बाय टू वन ठीक है। आता हा साइन ची वैल्यू है कॉस च ठीक है जीरो ठीक एक वन अंडर रूट थ्री बाय टू नंतर वन बाय अंडर रूट टू वन बाय टू ये जीरो का तुम्हारा संगित दो क्वेश्चन भागा मे का जीरो बाय वन जीरो ठीक है जर के टू टू गेट कैंसल वन बाय अंडर रूट थ्री इत वन इत अंडर रूट थ्री इत इन्फिनिटी ये शक्यता ये नहीं ठीक है। आता असले वैल्यू आहेत का वरती म्हणजे असले जर वैल्यू असतील समजा अंडर रूट थ्री वन वन डिवाइड बाय अंडर रूट थ्री जीरो तर आपल्याला त्याचा वैल्यू पुट करून कैलक्युलेशन करून प्रूव करता आला असतं पण तसले वैल्यू नाही हाँ एकही नाही तशी वैल्यू ठीक है। तर आपल्याला काहीतरी फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे ठीक है। LHS इज इक्वल टू टैन इनवर्स वन बाय टू प्लस टैन इनवर्स वन बाय थ्री इज इक्वल टू अथवा एक फॉर्मुला एक मैं स्टेप च्या पुढे मी तो फॉर्मुला लिहितो सिंस टैन इनवर्स x प्लस टैन इनवर्स y इज इक्वल टू टैन इनवर्स x प्लस y प्लस साइन असेल तर प्लस असेल x प्लस y डिवाइडेड बाय 1 माइनस x y हा फॉर्मुला म्हणजे टैन इनवर्स इथे x ची व्हॅल्यू 1 बाय 2 आहे 1 बाय 3 डिवाइडेड बाय 1 माइनस 1 बाय 2 इनटू 1 बाय 3 ठीक आहे। टैन इनवर्स आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 3 प्लस 2 डिवाइडेड बाय 6 1 माइनस 1 बाय 6 टैन इनवर्स मतलब ब्रैकेट असं दे करू व्यवस्थित दिसत आहे 5 बाय 6 डिवाइडेड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन दिले तर 5 बाय 6 इज इक्वल टू किती आहे टैन इनवर्स 1 बरोबर आहे हे सर्वच कॅन्सल होते। आता पहा आपले पायला कोड प्रूव करायचे तिथे टॅन इनवर्स कोण आहे तुम्हाला 1 ला लिहिता येतं का टॅन च्या फॉर्म मध्ये तर तुम्हाला माहिती आहे टॅन 1 आता तुम्ही व्हॅल्यू लिहिले आहे बघा पायला कोड ला टॅन पायला कोड ला 1 व्हॅल्यू आहे म्हणजे टॅन इनवर्स टॅन पाय बाय 4 टॅन टॅन इनवर्स कॅन्सल होते इथे राहते तर पाय बाय 4 इज इक्वल टू आर एच एस ठीक है। देयरफोर टैन इनवर्स 1 बाय 2 प्लस टैन इनवर्स 1 बाय 3 इज इक्वल टू पाय बाय 4 ठीक है। अतिशय सोपे असे प्रॉब्लेम बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आपण प्रूव दैट टू टैन इनवर्स 1 बाय 3 इज इक्वल टू टैन इनवर्स 3 बाय 4 ठीक है। अपन जस्ट जसा सॉल्व केला आहे तसा सॉल्व करतो आहोत पुन्हा एक प्रॉपर्टी डायरेक्ट मी सर्व तुम्हाला प्रॉपर्टी लिहून दिले बघा त्या प्रॉपर्टीज फक्त पाहण्यासाठी नाही त्याचे प्रूफ फक्त तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या लेक्चरमध्ये त्याचे प्रूफ बोर्डानं रिड्यूस केलेले आहे जो कमी सिलेबस झाला 25%
त्याच्यामधले जे इन्वर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमधले प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचे प्रूफ फक्त डिलीट झाले तर प्रॉपर्टी डिलीट नाही झाल्या. तुम्हाला प्रॉपर्टीचे जे स्टेटमेंट आहेत ते लक्षात ठेवावं लागतं. त्या स्टेटमेंटवरूनच पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करावं लागेल. बऱ्याच ठिकाणी आपण त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या यूज केलेल्या आहेत. ठीक आहे, डायरेक्ट ही प्रॉपर्टी आहे किंवा जस्ट आपण एक आता प्रॉपर्टी यूज केली ती प्रॉपर्टी सुद्धा यूज करता येते. पहा, एल एच एस इज इक्वल टू 2 टॅन इनव्हर्स 1/3. ठीक आहे, आता एक तर तुम्हाला सांगितलं डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करायची किंवा याला आपण स्प्लिट करूया. हे 2 आहे ना, याला आपल्याला टॅन इनव्हर्स 1/3 प्लस टॅन इनव्हर्स 1/3 लिहिता येते. ठीक आहे, जस्ट आता आपण एक प्रॉपर्टी यूज केली होती बघा, टॅन इनव्हर्स, सिन्स टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय डिवाइडेड बाय 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे. त्याच्यामुळे काय टॅन इनव्हर्स एक्स व्हॅल्यू 1/3 प्लस 1/3 डिवाइडेड बाय 1 मायनस 1/3 इंटू 1/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, तर टॅन इनव्हर्स किंवा डायरेक्ट जे समान आहे डायरेक्ट बेरीज करता येते, म्हणजे 2/3. सॉरी, लिहिताना हे ब्रॅकेट जरा मोठं झालं ना आपलं. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, 9 - 1/9 म्हणजे 8/9. ठीक आहे, टॅन इनव्हर्स छेदांशामध्ये असतो, म्हणजे 2 × 9/3 × 8. पहा, इथं बेजोक 8 × 3 = 9 म्हणजे टॅन इनव्हर्स 3/4 = RHS. ठीक आहे, देअरफोर लास्ट स्टेपला लिहिले जायचं नाही, देअरफोर 2 tan inverse 1/3 = tan inverse 3/4. ठीक आहे, तर सोपे प्रॉब्लेम बघा, एक 2-3 प्रॉब्लेम आहे त्या एक्सरसाइज मधले, ते प्रॉब्लेम मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेतो आणि चॅप्टर संपला म्हणून डिक्लेअर करतो. एक तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम होतो बघा, जसा मी आज पहिल्या प्रॉब्लेम मध्ये जो सॉल्व केलेला आहे त्याच टाईपचा एक प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला होमवर्क देतो. पहा, मेजॉरिटी विद्यार्थ्यांना सॉल्व करता येईल, पण तुम्ही काय करताय, मी जसं सांगितलं ते फॉलो करत नाही. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं होतं प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर त्याच्या फोटोज व्हॉट्सअपवरती पाठवायला, जेणेकरून आम्हाला वाटावं की तुम्ही अभ्यास करताना. Prove that tan inverse prove that cos inverse 4/5 plus cos inverse 12/13 is equal to cos inverse 33/65. cos inverse 4/5 cos inverse 12/13. ठीक आहे, जसं सॉल्व केलं आपण बघा, पहिला प्रॉब्लेम आजचा पहा तुम्ही, तसाच प्रॉब्लेम आहे. याला तुम्ही एक्स ग्रेड करा, याला वाय ग्रेड करा, तुम्हाला कॉस एक्स आणि कॉस वाय भेटेल. नंतर तुम्ही साईन एक्स आणि साईन वाय काढायचं, नंतर कॉस चा फॉर्म्युला यूज करा, कॉस एक्स प्लस वाय. तो फॉर्म्युला यूज केल्याच्या नंतर आणि तर व्हॅल्यू ठरल्यानंतर काही कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तुम्हाला ही स्टेप येऊन जाईल. ठीक आहे, ओके, थँक्यू.